स्वातंत्र्य दिनानिमित्त पैठण शहरामध्ये युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत नवीन मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालाय. पैठण शहरातील नेहरू चौक, सादिया फंक्शन हॉल आणि कर्डी मोहल्ला या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नवीन मतदान नोंदणी करण्यात आली आहे. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. 200 अधिक नवीन मतदारांची यावेळी नोंदणी करण्यात आली आहे. या शिबिरास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोडे, शहर प्रमुख अजय परळकर, आतिश गायकवाड, जगदीश गोडे यांच्यासह अनेकांनी भेट देत उपक्रमाचं कौतुक केलं. जमात इस्लामी हिंदच्या युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा पैठणतर्फे पैठण येथे आज मतदान नोंदणी कॅम्प अगदी मोफत इथं ठेवण्यात आलेला आहे. आम्ही मागील 4-5 दिवसापासून मतदानाची अवेअरनेस करत आहोत आणि ज्यांची नावे मतदान यादीमध्ये नाही अशा लोकांना आवाहन करीत आहोत की त्यांनी त्यांची नावे आज येथे कॅम्पमध्ये येऊन रजिस्टर करावी. आज आम्ही पैठणमध्ये जवळपास 3 ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे. एक नेहरू चौक येथे आणि दुसरा साध्या फंक्शन हॉल येथे आझाद स्वाभिमानी सेना या संघटनेने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. तिथंही आमचं एक कॅम्प आहे साध्या फंक्शन हॉलमध्ये आणि तिसरा कॅम्प आम्ही कर्डी मोहल्ला येथे ठेवलेले आहे. असे 3 प्रकारचे कॅम्प आम्ही आज रोजी ठेवलेले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत हे कॅम्प चालू राहणार आहे आणि मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे. आम्ही सर्व पैठणवासियांना आवाहन करतो की आज 5 वाजेपर्यंत इथं आम्ही मतदार नोंदणी नवीन करणार आहोत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. शिबिर यशस्वी करण्यासाठी आमिर मलिक अध्यक्ष युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, अंजार कादरी, हुसेफ फुलमरकर, शाहिद शेख, अकीब गिराम, पाशा धांडे, शुभम गायकवाड, चैतन्य बनकर, संजय कोरडे, ज्ञानेश्वर कर्डिले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. गौतम बनकर, MCN News, पैठण.